आता बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे, कारण राज्यातील 24 लाख शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत कृषी पंपाची वीज मोफत. एप्रिल 2024 ते 2029 पर्यंत ही योजना लागू असेल. त्याचा फायदा राज्यातील 24 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आणि या वीज बिल माफीसाठी झालेला खर्च राज्य सरकार उचलणार आहे. यासाठी राज्य सरकार महावितरणाला 14,760 कोटींचं अनुदान आजच. आपण प्रताप सरनाईक यांनी नंदुरबार जिल्ह्याला पावसानं झोडपलंय. ग्रामीण भागात पुराच्या पाण्यात संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. देशात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उद्भवले. दुसरीकडे रंगवली नदीसह सरपणी नदीला पूर आलाय, त्यामुळे अनेक भागात पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. तर आपण पाहतो यावेळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पावसानं संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याचं देखील हे दृश्य आपण पाहतोय. तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मुसळधार पाऊस तिथं पडतोय नंदुरबार जिल्ह्यात, आणि त्यामुळेच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. रंगवली आणि सरपणी नदीला पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, आणि हे पाणी जे ते शेतात गेलेलं आहे. बीडमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करा या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाली. यावेळी 2020 ते 2023 चा पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दिल्लीत जाऊन पारितोषिक घेतात, पण इथल्या 2020 चा शेतकऱ्याला विमा मिळत नाही. या वर्षीचा ॲग्रीम फक्त 25%, फक्त 10% लोकांना मिळालं आहे. यावर्षीचा विमा मिळत नाही. 2019 पासून शेतकऱ्याला कुठलाही विमा मिळत नाही, कुठलंही अनुदान मिळत नाही. या पद्धतीनं शेतकऱ्याची जी दिल्लगी या गव्हर्नमेंटनं केलेली आहे, याचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून आमची सर्व काँग्रेसजनांची मागणी आहे की शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्याला तात्काळ विमा मिळालाच पाहिजे. ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. कृषी क्षेत्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत धरणं आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना जीएसटी मधून सूट द्यावी अशा मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या. सांगलीत पुराचं पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्यात आली. कृष्णा आणि वारणा नद्यांचं पाणी ओसंडून वाहत आहे. म्हैसाळ येथील म्हैसाळ सिंचन योजनेचं पंपगृह पुढीजत तालुक्याकडे पूर्णतः क्षमतेनं ढकलण्यात येत आहे. वर्ध्याच्या आर्वीत 15 लाखांचा बोगस खताचा साठा जप्त करण्यात आलाय. पंचायत समिती कृषी विभागानं कारवाई करत 960 पिशव्या ताब्यात घेतल्या. रामा फर्टिकेम कंपनीच्या खताचे नमुने तपासणीत अप्रमाणित निघाल्यानं कारवाई करण्यात आली आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झणक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. सोलापुरात शेतकऱ्यांनी कर्जमाफी देण्यासाठी काँग्रेसनं धरणं आंदोलन केलेलं आहे. त्यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करण्यात आली आहे. तर माजी आमदार दिलीप मानेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. अहमदनगरच्या कोथरूडमध्ये दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली. आज दुग्ध आयुक्तांनी आंदोलकांशी बैठक होणार आहे. संगमनेर प्रांत कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होतात की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा इटियाडोह धरण आता ओव्हरफ्लो झालंय. जुलै महिन्यातच धरण ओव्हरफ्लो झालंय. धरण भरल्यानं अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. दरम्यान धरणाचं निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करतात. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात बिबट्यानं मळ्यात बांधलेल्या 2 गायी फस्त केल्याची घटना घडली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं नुकसान झालं. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अकोला जिल्ह्यात पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सध्या जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. नागरिकांनी नदी नाल्यांच्या काठावर न जाण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं.
कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार भोगावला महापुराचा जोरदार फटका बसलाय. कासारी नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरल्यानं बाजार भोगाव बाजारपेठेत पाणी घुसलेलं आहे. कासारी नदीच्या पाण्यामुळे सुमारे 150 हून अधिक दुकानं पाण्याखाली गेली. 6 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर उजनी धरण अखेर मायनस मधून प्लस मध्ये आलंय. उजनी दौंड बंधाऱ्यातून 1.5 लाख क्यूसेकच्या आसपास पाण्याचा विसर्ग येतोय, त्यामुळे उजनीच्या पाण्यात झपाट्यानं वाढ होते. अतनूर धरणाचे 41 पैकी 12 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे तापी नदी पात्रात 47,400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू. तापी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तापी नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.